मराठीचं वाकडं करण्याची हिंमत कुणातही नाही, नवस्वीकारताना जुन्या मराठी सोबत पुढे जाऊ असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढलेत. आज मातृभाषेच्या नव्हे आईच्या सन्मानाचा दिवस आहे असंही ते म्हणाले. मराठी भाषा दिनानिमित्त विधान भवनात विशेष सोहळा घेण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. हे दृश्य खरोखरच अनोखं दृश्य आहे. देवेंद्रजी पण इथे बसलेले आहेत, म्हणजे सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, इतरही सगळे मित्रपक्ष एकत्र येऊन मी नुसतं मातृभाषेचं नाही म्हणत आपल्या आईचा सन्मान करतायत. काल ज्या वेळेला हे मराठी भाषा अनिवार्य, आता सक्ती किंवा अनिवार्य, प्रत्येकाचा शब्द, त्या शब्दाचा अर्थ अनर्थ दोन्ही गोष्टी आल्या, हे विधेयक विधान परिषदेत मांडलं जात होतं किंबहुना मांडलं गेलं, आणि देवेंद्रजी काल, म्हणजे मी कोणाचाही अपमान करू इच्छित नाही, पण पहिल्या प्रथम मला सभागृहात बसावं असं वाटलं. कारण ज्या पद्धतीने सगळेजण आपली मनोगत, त्याच्यावरची आपली भाष्य हे करत होते, खास करून टकले साहेब होते, म्हणजे मनामध्ये आपले संस्कार आहेत. मगाशी निलेमाताई आपण सांगितलं की वादामुळे कसं नुकसान झालं. प्रत्येक भाषेला, प्रत्येक प्रांताला एक परंपरा आहे, वारसा आहे, संस्कृती आहे. होतं असं की इतर जे काही आपल्याला वारसा हक्काने मिळालेला आहे, किंबहुना एक वसा म्हणा तो मिळालेला आहे, तो बाजूला ठेवतो, आणि वादाची परंपरा मात्र आजही आमची कायम आम्ही ठेवलेली आहे.